अमरावती जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। निवडणुकीच्या तोंडावर 25 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत। जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांना पदावरून काढल्याने राऊत समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या पक्षाचे दिवंगत तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुर्मी कुटुंबाचं सांत्वन करणारे। 6 ऑक्टोबरला सचिन कुर्मी यांचा खून झाल्यानं आज सकाळी 8 वाजता ते कुर्मी कुटुंबाला भेट देणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ऑनलाईन पद्धतीनं कराडमधील विविध विकास कामांचं भूमिपूजन करणार आहे। कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आणि शहरातील विकास कामांचं भूमिपूजन फडणवीस करणार आहेत। अजित पवार आज सिन्नर तालुका दौऱ्यावर आहेत। यावेळी अजित पवारांच्या शेतकरी मेळाव्याला उपस्थिती लावणार आहेत। यासह पवारांच्या हस्ते अनेक विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलंय। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर जय्यत तयारी सुरू आहे। लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर येणार असल्यानं पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। चारही रस्त्यावर वॉच टॉवर लावण्यात आले असून परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत। सिडको महामंडळ आणि पीएमआरडीएनं दिलेले भूखंड आता गृहनिर्माण संस्थांच्या मालकीचा होणार आहे। या गृहनिर्माण संस्थांना सिडको किंवा पीएमआरडी यांच्या ना हरकत प्रमाणपत्राची आता आवश्यकता नसेल। या संस्थांना 10% रक्कम भरून मालकी हक्क मिळणार आहे। व्यवस्थापन अभ्यासक्रमाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे। बीबीए साठी 7000 विद्यार्थ्यांना तर बीसीए साठी 6000 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे। दुसऱ्या फेरीअंती व्यवस्थापन अभ्यासक्रमात अल्प प्रतिसाद मिळाल्याचं चित्र आहे। सीईटी कक्षानं औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे। अनेक शैक्षणिक संस्थांना भारतीय औषध निर्माण परिषदेची मंजुरी न मिळाल्यानं प्रवेश प्रक्रिया रखडली होती। 27000 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे। धारावी प्रकल्पग्रस्तांसाठी मालाडमध्ये जागा मिळणार आहे। धारावी प्रकल्पग्रस्तांचं मालाड अक्सा मालवणीत पुनर्वसन होणार असून 140 एकर सरकारी जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यातून परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात झाली नसून 15 ऑक्टोबर पर्यंत हे चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्यानं दिली आहे। यामुळे राज्यात आता जो पाऊस सुरू आहे त्याला परतीचा पाऊस म्हणता येणार नाही असं विभागानं स्पष्ट केलंय। येत्या दिवसात विदर्भासह राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। मध्य रेल्वेच्या पुणे विभागानं फुट्या प्रवाशांविरोधात तीव्र मोहीम हाती घेतली। एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यात 1,71,000 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। तब्बल 10,73,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये दसरा प्रवाशांनी ट्रेन सजवत दसरा साजरा केलाय। तर कर्जत ते सीएसटी लोकल ट्रेन प्रवासींनी सजवली असून दसऱ्याच्या आधीच्या दिवशी प्रवाशांनी उत्साहात सण साजरा केलाय। ठाण्यात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण होणार आहे। दुपारी 3:30 वाजेच्या दरम्यान लोकार्पण सोहळ्याला सुरुवात होईल। पुण्यातील 7 नव्या पोलीस ठाण्याचं आज उद्घाटन होणार आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे। यामुळे पुणे शहरातील पोलीस ठाण्यांची संख्या आता 39 वर पोहोचली आहे।